बघा, द चॅप्टर विच इज गोइंग ऑन, द नेम ऑफ दॅट चॅप्टर इज कोऑर्डिनेट ज्योमेट्री. आपला जो चॅप्टर चालू आहे तो चॅप्टर कोऑर्डिनेट ज्योमेट्री चालू आहे, आणि कोऑर्डिनेट ज्योमेट्री चॅप्टर मध्ये आपला प्रॅक्टिस सेट या ठिकाणी 5.3 चालू आहे, आणि प्रॅक्टिस सेट 5.3 मधले 3 क्वेश्चन, याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी 2 क्वेश्चन डिस्कस केले होते. तिसऱ्या क्वेश्चन मधले प्रॅक्टिस सेट 5.3 मधले 2 तर आपण कंप्लीट झाले, आपला तिसरा क्वेश्चन चालू होता, आणि तिसऱ्या मधले पहिला आणि दुसरा सबमिट आपण कंप्लीट केला होता, आणि तिसरा सबमिट चालू होता. या 2 सबमिटचे व्हिडिओ सुद्धा युट्यूबला अवेलेबल आहेत. आणि तिसरा सबमिट चालू होता, डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. 3 पॉइंट दिलेले आहेत आणि ते 3 पॉइंट कोलिनियर आहेत का नाही ते ओळखायचं आहे. पहिली गोष्ट, तर पॉइंट कोलिनियर असण्यासाठी स्लोप इक्वल पाहिजे LM आणि MN चा, आणि दोघांमध्ये एक पॉइंट कॉमन पाहिजे. तर या ठिकाणी हा थर्ड सबमिट आहे. या थर्ड सबमिटला आपण या ठिकाणी आज डिस्कस करणार आहोत. हा दिलेला प्रॉब्लेम आहे आणि याच्यामध्ये 3 पॉइंट दिलेले आहेत, आणि ते 3 पॉइंट कोलिनियर आहेत का नाही ते ओळखायचं आहे. तर या प्रॉब्लेमला सॉल्व करते वेळास सर्वात पहिले गिव्हन, गिव्हन मध्ये L इज इक्वल्स टू 2.3, M इज इक्वल्स टू 3.3 अँड N इज इक्वल्स टू 5.1 असं दिलेलं आहे. आणि याला या ठिकाणी X1 कन्सिडर करायचं, याला Y1 कन्सिडर करायचं, याला X2, याला Y2 कन्सिडर करू, याला X3 कन्सिडर करू, आणि याला Y3 कन्सिडर करू. पहिले स्लोप ऑफ LM फाइंड आउट करा, आफ्टर दॅट स्लोप ऑफ MN फाइंड आउट करा. पहिले स्लोप ऑफ LM फाइंड आउट करू. स्लोप ऑफ LM या ठिकाणी स्लोप ऑफ LM, स्लोप ऑफ LM, LM चा चढ, LM चा चढ, फॉर्मुला Y2 मायनस Y1 डिवाइडेड बाय X2 मायनस X1. Y2 च्या जागेवर Y2 ची व्हॅल्यू, Y2 ची व्हॅल्यू 3 आहे, मायनस, कारण या ठिकाणी स्लोप फाइंड आउट करते वेळेस M च्या Y कोऑर्डिनेट मधून L चा Y कोऑर्डिनेट न्यूमरेटर मध्ये सबस्ट्रॅक्ट करायचा असते. M च्या Y कोऑर्डिनेट मधून L चा Y कोऑर्डिनेट न्यूमरेटर मध्ये सबस्ट्रॅक्ट करायचा, आणि M च्या X कोऑर्डिनेट मधून L चा X कोऑर्डिनेट डिनॉमिनेटर मध्ये सबस्ट्रॅक्ट करायचा. Y2 च्या जागेवर Y2 ची व्हॅल्यू 3 मायनस Y1, Y1 च्या जागेवर Y1 ची व्हॅल्यू 3, X2 च्या जागेवर X2 ची व्हॅल्यू 3 मायनस X1 च्या जागेवर X1 ची व्हॅल्यू 2. या ठिकाणी 3 मायनस 3 0, 3 मायनस 2 1, आणि या ठिकाणी 0 डिवाइडेड बाय या ठिकाणी 1 काय आला, तर या ठिकाणी जे आहे तर 0 आला. दॅट इज द स्लोप ऑफ लाईन LM. या ठिकाणी LM चा हा स्लोप झाला, LM चा हा स्लोप झाला. आता LM चा स्लोप फाइंड आउट केल्याच्या नंतर या ठिकाणी स्लोप फाइंड आउट करा LM च्या नंतर MN चा,
तर या ठिकाणी यमयनचा श्लोक या ठिकाणी फाइंड आउट करू। यमयनचा श्लोक या ठिकाणी फाइंड आउट करू। स्लोप ऑफ यमयन म्हणजे यमयनचा चढ। स्लोप ऑफ यमयन यमयनचा चढ फॉर्मुला न्यूमरेटर मध्ये यनच्या वाय कोऑर्डिनेट मधून यमचा वाय कोऑर्डिनेट सबस्ट्रॅक्ट करायचा आणि डिनॉमिनेटर मध्ये या यनच्या वाय कोऑर्डिनेट मधून या यम यनच्या एक्स कोऑर्डिनेट मधून यमचा एक्स कोऑर्डिनेट वजा करायचा। वाय टू मायनस वाय वन एक्स टू मायनस एक्स वन वाय टू च्या जागेवर वाय टू ची व्हॅल्यू थ्री वाय वन च्या जागेवर वाय वन ची व्हॅल्यू थ्री एक्स टू च्या जागेवर एक्स टू ची व्हॅल्यू थ्री एक्स वन च्या जागेवर एक्स वन ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी टू। सॉरी, या ठिकाणी पण आपलं कोऑर्डिनेटला वेगळे नावं दिलेले आहेत। या ठिकाणी याच्यामध्ये यनचा वाय कोऑर्डिनेटला आपण वाय थ्री नाव दिलेलं आहे आणि यमच्या वाय कोऑर्डिनेटला आपण यनच्या वाय कोऑर्डिनेटला आपण वाय थ्री नाव दिलेलं आहे वाय थ्री आणि यमच्या वाय कोऑर्डिनेटला आपण वाय टू नाव दिलेलं आहे वाय थ्री मायनस वाय टू डिवायडेड बाय या ठिकाणी एक्स थ्री मायनस एक्स टू। वाय थ्री च्या जागेवर वाय थ्री ची व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ वाय थ्री इज वन वाय टू च्या जागेवर वाय टू ची व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ वाय टू इज थ्री एक्स थ्री च्या जागेवर एक्स थ्री ची व्हॅल्यू फाईव्ह एक्स टू च्या जागेवर एक्स टू ची व्हॅल्यू थ्री वन मायनस थ्री मायनस टू येते आणि फाईव्ह मधून थ्री गेला तर या ठिकाणी टू येते म्हणजे याचा आन्सर या ठिकाणी मायनस वन येते। हा स्लोप ऑफ यमयन आहे या ठिकाणी यमयनचा स्लोप आहे आणि दोघांचे स्लोप इक्वल आहेत का तर या ठिकाणी दोघांचे स्लोप इक्वल नाहीत। या ठिकाणी इथं याच्यामध्ये इथं लिहितो मी या ठिकाणी स्लोप ऑफ यमयन या ठिकाणी हियर स्लोप ऑफ यमयन पहिला स्लोप काढला आपण एलियमचा स्लोप झिरो आहे स्लोप ऑफ एलियम इक्वल्स टू झिरो यमयनचा स्लोप मायनस वन आहे स्लोप ऑफ एलियम नॉट इक्वल आहे या ठिकाणी स्लोप ऑफ यमयनच्या स्लोपच्या इक्वल नाही म्हणून या ठिकाणी पॉइंट एल एम एन देअर फोर पॉइंट एल ऑफ टू कॉमा थ्री त्याच्यानंतर एम ऑफ थ्री कॉमा थ्री अँड एन ऑफ या ठिकाणी 5.1 आर नॉट कोलिनियर हे पॉइंट या ठिकाणी कोलिनियर नाहीत एक रेषीय नाहीत कोलिनियर पॉइंट या ठिकाणी नाहीत। म्हणजे मराठीमध्ये जर याला लिहायचं झालं तर रेषा एलियमचा चढ हा नॉट इक्वल आहे रेषा यमयनचा चढ दोघ इक्वल नाहीत। एलियमचा स्लोप झिरो आहे अँड स्लोप ऑफ यमयन इज मायनस वन द स्लोप ऑफ टू लाईन्स आर नॉट इक्वल देअरफोर या ठिकाणी बिंदू
एल ऑफ टू कॉमा थ्री, एम ऑफ थ्री कॉमा थ्री आणि आणि एन ऑफ फाईव्ह कॉमा वन हे एकरेषीय नाहीत. असा या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर थ्री मधला थर्ड सबबीट आहे. क्वेश्चन नंबर थ्री मधला जो फोर्थ सबबीट आहे पी ऑफ टू कॉमा मायनस फाईव्ह, फोर्थ सबबीट पी ऑफ टू कॉमा मायनस फाईव्ह, पी ऑफ टू कॉमा मायनस फाईव्ह, क्यू ऑफ वन कॉमा मायनस थ्री, क्यू ऑफ वन कॉमा मायनस थ्री आणि आर ऑफ मायनस टू कॉमा थ्री, आर ऑफ मायनस टू कॉमा थ्री. या ठिकाणी दॅट इज द गिव्हन प्रॉब्लेम. हा या ठिकाणी दिलेला प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी पी इज इक्वल्स टू गिव्हन मध्ये या ठिकाणी गिव्हन पी इज इक्वल्स टू टू कॉमा मायनस फाईव्ह, क्यू इज इक्वल्स टू वन कॉमा मायनस थ्री, आर इज इक्वल्स टू मायनस टू कॉमा थ्री. याला एक्स वन, याला वाय वन, याला एक्स टू, याला वाय टू, याला एक्स थ्री आणि याला वाय थ्री कन्सिडर करायचं. आणि पहिले स्लोप ऑफ पी क्यू काढायचा आणि त्याच्यानंतर क्यू आर काढायचा, स्लोप ऑफ पी क्यू काढायचा आणि त्याच्यानंतर स्लोप ऑफ क्यू आर काढायचा. स्लोप ऑफ पी क्यू इक्वल्स टू क्यूच्या वाय कोऑर्डिनेट मधून, न्युमरेटर मध्ये क्यूच्या वाय कोऑर्डिनेट मधून पीचा वाय कोऑर्डिनेट सबस्ट्रॅक्ट करायचा आणि डिनॉमिनेटर मध्ये क्यूच्या एक्स कोऑर्डिनेट मधून पीचा एक्स कोऑर्डिनेट सबस्ट्रॅक्ट करायचा. म्हणजे वाय टू मायनस वाय वन डिवायडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन. वाय टू च्या जाग्यावर वाय टू ची व्हॅल्यू, वाय टू ची व्हॅल्यू आहे मायनस थ्री, वाय वन च्या जाग्यावर वाय वन ची व्हॅल्यू, वाय वन ची व्हॅल्यू आहे मायनस फाईव्ह, एक्स टू च्या जाग्यावर एक्स टू ची व्हॅल्यू, एक्स टू ची व्हॅल्यू आहे वन, एक्स वन च्या जाग्यावर एक्स वन ची व्हॅल्यू, एक्स वन ची व्हॅल्यू आहे टू, मायनस थ्री, मायनस मायनस प्लस फाईव्ह आणि वन मायनस टू मायनस वन. फाईव्ह मधून थ्री गेला तर या ठिकाणी टू राहिला डिवायडेड बाय मायनस वन म्हणजेच मायनस टू. दॅट इज द स्लोप ऑफ पी क्यू. स्लोप ऑफ पी क्यू, स्लोप ऑफ पी क्यू म्हणजे पी क्यू चा चढ, पी क्यू चा चढ. या ठिकाणी आता पी क्यू चा स्लोप फाइंड आउट केल्याच्या नंतर, पी क्यू चा स्लोप फाइंड आउट केल्याच्या नंतर आपण नेक्स्ट जो स्लोप फाइंड आउट करू, या ठिकाणी तो स्लोप फाइंड आउट करू पी क्यू च्या नंतर, क्यू आर चा स्लोप फाइंड आउट करू. क्यू आर चा, क्यू आर चा स्लोप फाइंड आउट करण्यासाठी, क्यू आर चा स्लोप फाइंड आउट करण्यासाठी स्लोप ऑफ क्यू आर, या ठिकाणी स्लोप ऑफ क्यू आर म्हणजे क्यू आर चा चढ, क्यू आर चा चढ. आता स्लोप ऑफ क्यू आर फाइंड आउट करते वेळेस न्युमरेटर मध्ये आर च्या वाय कोऑर्डिनेट मधून क्यू चा वाय कोऑर्डिनेट सबस्ट्रॅक्ट करायचा आणि डिनॉमिनेटर मध्ये
आर च्या एक्स कोऑर्डिनेट मधून क्यू चा एक्स कोऑर्डिनेट सबस्ट्रॅक्ट करायचा, म्हणजे वाय थ्री मायनस वाय टू, कारण आर चा वाय कोऑर्डिनेट वाय थ्री आहे आणि क्यू चा वाय कोऑर्डिनेट वाय टू आहे. डिनॉमिनेटर मध्ये आर च्या एक्स कोऑर्डिनेट मधून क्यू चा एक्स कोऑर्डिनेट सबस्ट्रॅक्ट करायचा. या ठिकाणी इथं एक्स थ्री मायनस एक्स टू, वाय थ्री च्या जाग्यावर वाय थ्री ची व्हॅल्यू, वाय थ्री ची व्हॅल्यू थ्री, वाय टू च्या जाग्यावर वाय टू ची व्हॅल्यू, वाय टू ची व्हॅल्यू मायनस थ्री, डिवायडेड बाय एक्स टू च्या जाग्यावर एक्स थ्री ची व्हॅल्यू, एक्स थ्री ची व्हॅल्यू मायनस टू, एक्स टू च्या जाग्यावर एक्स टू ची व्हॅल्यू, एक्स टू ची व्हॅल्यू वन. थ्री मायनस मायनस प्लस थ्री, मायनस मायनस प्लस थ्री, मायनस टू आणि मायनस वन मायनस थ्री, थ्री प्लस थ्री सिक्स, डिवायडेड बाय मायनस थ्री, थ्री टू जा सिक्स, दॅट इज द स्लोप ऑफ क्यू आर. स्लोप ऑफ क्यू आर, क्यू आर चा चढ, क्यू आर चा चढ, या ठिकाणी हा क्यू आर चा स्लोप आला. आता काय करायचं, दोघांचा स्लोप इक्वल आहे का, तर या ठिकाणी इक्वल आहे का बघा. स्लोप ऑफ पी क्यू सुद्धा मायनस टू, स्लोप ऑफ क्यू आर सुद्धा मायनस टू, म्हणजेच या ठिकाणी स्लोप ऑफ पी क्यू, स्लोप ऑफ पी क्यू, स्लोप ऑफ पी क्यू इज इक्वल्स टू स्लोप ऑफ क्यू आर, स्लोप ऑफ क्यू आर, स्लोप ऑफ पी क्यू सुद्धा मायनस टू, स्लोप ऑफ क्यू आर सुद्धा मायनस टू, म्हणजे स्लोप ऑफ पी क्यू आणि स्लोप ऑफ क्यू आर दोन्ही इक्वल आहेत आणि दोघांमध्ये पॉइंट क्यू, या ठिकाणी पॉइंट क्यू इज अ कॉमन पॉइंट, या ठिकाणी पॉइंट क्यू हा कॉमन पॉइंट आहे. पी क्यू मध्ये सुद्धा पॉइंट क्यू आहे, क्यू आर मध्ये सुद्धा पॉइंट क्यू आहे, पॉइंट क्यू कॉमन आहे, म्हणून पॉइंट पॉइंट पी ऑफ टू कॉमा मायनस फाईव्ह, आफ्टर दॅट क्यू ऑफ वन कॉमा मायनस थ्री, अँड आर ऑफ and r of minus 2 comma 3 are collinear, हे पॉइंट कोलिनियर आहे, म्हणजेच रेषा पी क्यू चा चढ, पी क्यू चा चढ इक्वल आहे रेषा क्यू आर चा चढच्या. दुसरी गोष्ट, बिंदू Q सामायिक बिंदू आहे, बिंदू Q हा सामायिक बिंदू आहे, सामायिक बिंदू आहे आणि म्हणून बिंदू P ऑफ टू कॉमा मायनस फाईव्ह, क्यू ऑफ वन कॉमा मायनस थ्री आणि आर ऑफ मायनस टू कॉमा थ्री हे एक रेषीय बिंदू आहेत, हे एक रेषीय बिंदू आहेत, असा या ठिकाणीचे आहे. फोर्थ सबबीट होता. फिफ्थ सबबीट आहे आर ऑफ वन कॉमा मायनस फोर, 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 एस ऑफ मायनस टू कॉमा टू, एस ऑफ मायनस टू कॉमा टू, एस ऑफ मायनस टू कॉमा टू आणि टी ऑफ मायनस थ्री कॉमा फोर, टी ऑफ मायनस थ्री कॉमा फोर.
असं या ठिकाणी दिलेलं आहे. पहिले या ठिकाणी दीज थ्री पॉइंट्स आर कोलिनियर ऑर नॉट, हे तिन्ही पॉइंट एका रेषेवर आहेत का असं या ठिकाणी विचारलेलं आहे. गिव्हन गिव्हन मध्ये आर इज इक्विवेलेंट टू 1, -4, यस इज इक्वल्स टू -2, -2 आणि टी इज इक्विवेलेंट टू -3, -4. या ठिकाणी याला एक्स वन, याला वाय वन, याला एक्स टू, याला वाय टू, याला एक्स थ्री, याला वाय थ्री कन्सिडर करायचं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी इथं याच्यामध्ये स्लोप ऑफ आरियस काढायचा. स्लोप ऑफ आरियस, रेषा आरियसचा चढ, रेषा आरियसचा चढ. आता आरियसचा स्लोप काढते वेळेस न्युमरेटर मध्ये एसच्या वाय कोऑर्डिनेट मधून आरचा वाय कोऑर्डिनेट सबस्ट्रॅक्ट करायचा आणि डिनॉमिनेटर मध्ये एसच्या एक्स कोऑर्डिनेट मधून वायचा एक्स कोऑर्डिनेट सबस्ट्रॅक्ट करायचा. वाय टू मायनस वाय वन, एक्स टू मायनस एक्स वन. वाय टू च्या जागेवर द व्हॅल्यू ऑफ वाय टू इज टू, वाय वन च्या जागेवर द व्हॅल्यू ऑफ वाय वन इज -4, एक्स टू च्या जागेवर द व्हॅल्यू ऑफ एक्स टू इज -2, एक्स वन च्या जागेवर एक्स वन ची व्हॅल्यू या ठिकाणी 1, या ठिकाणी 2, -4, -2, -1, -3, 4 + 2, 6 / -3, 6 ला -3 ने डिवाइड केलं, या ठिकाणी -2, दॅट इज द स्लोप ऑफ आरियस. स्लोप ऑफ आरियस, आरियसचा स्लोप आला, आरियसचा चढ या ठिकाणी फाइंड आउट केला आपण. स्लोप ऑफ आरियस या ठिकाणी -2 आलेला आहे. स्लोप ऑफ आरियस या ठिकाणी -2 आलेला आहे. स्लोप ऑफ आरियस या ठिकाणी किती आला? तर स्लोप ऑफ आरियस -2 आलेला आहे. आता आरियसच्या नंतर स्लोप ऑफ एस टी फाइंड आउट करू. स्लोप ऑफ एस टी, एस टी चा स्लोप फाइंड आउट करायचा. स्लोप ऑफ एस टी, स्लोप ऑफ एस टी म्हणजे एस टी चा चढ, एस टी चा चढ. आणि चढ फाइंड आउट करते वेळेस, स्लोप फाइंड आउट करते वेळेस टी च्या वाय कोऑर्डिनेट मधून न्युमरेटर मध्ये, न्युमरेटर मध्ये टी च्या वाय कोऑर्डिनेट मधून एसचा वाय कोऑर्डिनेट सबस्ट्रॅक्ट करायचा आणि डिनॉमिनेटर मध्ये टी च्या एक्स कोऑर्डिनेट मधून एसचा एक्स कोऑर्डिनेट सबस्ट्रॅक्ट करायचा. तर टी चा वाय कोऑर्डिनेट आहे वाय थ्री आणि एसचा वाय कोऑर्डिनेट आहे वाय टू, म्हणून वाय थ्री -y2, एक्स थ्री -x2. वाय थ्री च्या जागेवर वाय थ्री ची व्हॅल्यू, द व्हॅल्यू ऑफ वाय थ्री इज 4, -y2 च्या जागेवर वाय टू ची व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ वाय टू इज 2, डिवायडेड बाय एक्स थ्री च्या जागेवर एक्स थ्री ची व्हॅल्यू, एक्स थ्री ची व्हॅल्यू -3, एक्स टू च्या जागेवर एक्स टू ची व्हॅल्यू, एक्स टू ची सुद्धा व्हॅल्यू किती आहे? तर या ठिकाणी -2 आहे. या ठिकाणी -2, 4 - 2, 2, -3 ऍज इट इज, -, -+2, या ठिकाणी 2 / -3 + 2, -1 मीन्स -2, दॅट इज द स्लोप ऑफ एस टी. या ठिकाणी हा एस टीचा स्लोप आहे -2.
या ठिकाणी स्लोप ऑफ एच टी मायनस टू, याच्या पहिल्याच्या ह्याच्यात बी मायनस टू आले होते स्लोप, त्याच्यामुळे एकदा कन्फर्म केलं की तेच प्रॉब्लेम आहे का काय चालू. तर या ठिकाणी दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा स्लोप मायनस टूच आलेला आहे दोघांचाही, म्हणून या ठिकाणी जे आहे इथं याच्यामध्ये या ठिकाणी स्लोप ऑफ आरियस, स्लोप ऑफ आरियस, स्लोप ऑफ आरियस, स्लोप ऑफ आरियस इज इक्वल्स टू, इज इक्वल्स टू स्लोप ऑफ एस टी. आरियस चा स्लोप सुद्धा मायनस टू आहे आणि एस टी चा स्लोप सुद्धा मायनस टू आहे आणि दोघांमध्ये एस पॉइंट कॉमन आहे, पॉइंट एस इज अ कॉमन पॉइंट, पॉइंट एस, पॉइंट एस इज अ कॉमन पॉइंट, पॉइंट एस इज अ कॉमन पॉइंट, पॉइंट एस इज अ कॉमन पॉइंट, पॉइंट एस हा कॉमन पॉइंट आहे आणि म्हणून या ठिकाणी पॉइंट आर ऑफ या ठिकाणी काय, तर पॉइंट आर ऑफ या ठिकाणी वन कॉमा मायनस फोर, आर ऑफ वन कॉमा मायनस फोर, त्याच्यानंतर एस ऑफ मायनस टू कॉमा टू अँड टी ऑफ या ठिकाणी मायनस थ्री कॉमा फोर आर नॉट कोलिनियर, हे पॉइंट कोलिनियर नाहीत. या ठिकाणी म्हणजे रेषा आरियसचा चढ मराठीमध्ये हा इक्वल आहे रेषा एस टीचा चढ, रेषा एस टीचा चढ बिंदू यस, बिंदू यस हा सामायिक बिंदू आहे, सामायिक बिंदू आहे आणि म्हणून बिंदू आर ऑफ वन कॉमा मायनस फोर, एस ऑफ मायनस टू कॉमा टू आणि टी ऑफ मायनस थ्री कॉमा फोर हे एकरेषीय आहेत. इथं मी नॉट कोलिनियर लिहिलं ते चुकून लिहिलं, हे एकरेषीय आहेत. या ठिकाणी बाय मिस्टेकली मी नॉट टाकला, इथं नॉट येत नाहीत आर कोलिनियर, कारण स्लोप इक्वल आहे, पॉइंट कॉमन आहे, म्हणजे या ठिकाणी कोलिनियर आहेत. लास्ट प्रॉब्लेम आहे या ठिकाणी, या ठिकाणी ए ऑफ मायनस फोर कॉमा फोर, ए ऑफ मायनस फोर कॉमा फोर, ए ऑफ मायनस फोर कॉमा फोर आणि दुसरं या ठिकाणी जे आहे ए ऑफ, ए ऑफ मायनस टू कॉमा फाईव्ह बाय टू, मायनस टू कॉमा फाईव्ह बाय टू आणि एन ऑफ फोर कॉमा मायनस टू, फोर कॉमा मायनस टू. या ठिकाणी ए इज इक्वॅलंट टू मायनस फोर कॉमा फोर, ए इज इक्वॅलंट टू या ठिकाणी मायनस टू कॉमा फाईव्ह बाय टू आणि एन इज इक्वॅलंट टू फोर कॉमा मायनस टू. याला एक्स वन, याला वाय वन कन्सिडर करा, याला एक्स टू, याला वाय टू कन्सिडर करा, याला एक्स थ्री, याला वाय थ्री कन्सिडर करा आणि सर्वात पहिले स्लोप ऑफ ए के फाइंड आउट करा, स्लोप ऑफ ए के, स्लोप ऑफ ए के म्हणजे ए के चा चढ, ए के चा चढ, ए के चा चढ फाइंड आउट करते वेळास के च्या वाय कोऑर्डिनेट मधून ए चा वाय कोऑर्डिनेट सबस्ट्रॅक्ट करायचा न्युमरेटर मध्ये आणि के च्या एक्स कोऑर्डिनेट मधून ए चा एक्स कोऑर्डिनेट डिनॉमिनेटर मध्ये सबस्ट्रॅक्ट करायचा.
तर के चा वाय कोऑर्डिनेट म्हणजे वाय टू मधून, ए चा वाय कोऑर्डिनेट वाय वन, आणि के चा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स टू मधून, ए चा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स वन वजा केला, वाय टू आहे 5/2, मायनस वाय वन आहे 4, वाय वन आहे 4, डिवायडेड बाय एक्स टू आहे -2, मायनस एक्स वन आहे -4. या ठिकाणी 5/2 याच सिम्प्लिफिकेशन केलं तर 2 4 8, 5 8/2 न्यूमरेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, डिवाइडेड बाय या ठिकाणी -2, -+4, 5 8 -3/2 न्यूमरेटर मध्ये, 5 8 या ठिकाणी -3/2 न्यूमरेटर मध्ये, आणि याच काय येते 4 -2 या ठिकाणी 2 डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजेच -3/4 या ठिकाणी, दॅट इज द स्लोप ऑफ ए के. हा स्लोप ऑफ ए के आहे -3/4, स्लोप ऑफ ए के या ठिकाणी ए के चा हा स्लोप आहे, स्लोप ऑफ ए के या ठिकाणी हा ए के चा स्लोप आहे, हा आपला प्रॉब्लेम होता. आणि स्लोप ऑफ या ठिकाणी हा ए के आहे, हा या ठिकाणी ए के चा या ठिकाणी स्लोप आहे, स्लोप ऑफ ए के या ठिकाणी, स्लोप ऑफ या ठिकाणी ए के या ठिकाणी हा ए के चा स्लोप आहे, स्लोप ऑफ ए के या ठिकाणी स्लोप ऑफ ए के आहे, हा स्लोप ऑफ ए के च्या नंतर स्लोप ऑफ के एन फाइंड आउट करा. स्लोप ऑफ ए के च्या नंतर स्लोप ऑफ के एन फाइंड आउट करा. या ठिकाणी के एन चा स्लोप फाइंड आउट करण्यासाठी स्लोप ऑफ के एन, स्लोप ऑफ के एन, स्लोप ऑफ के एन, के एन चा स्लोप म्हणजे के एन चा चढ, के एन चा चढ वाय थ्री मायनस वाय टू, एक्स थ्री मायनस एक्स टू. वाय थ्री च्या जाग्यावर वाय थ्री ची व्हॅल्यू, वाय थ्री ची व्हॅल्यू -2, वाय टू च्या जाग्यावर वाय टू ची व्हॅल्यू, वाय टू ची व्हॅल्यू 5/2, 5/2 डिवायडेड बाय एक्स थ्री च्या जाग्यावर एक्स थ्री ची व्हॅल्यू 4, मायनस एक्स टू च्या जाग्यावर एक्स टू ची व्हॅल्यू -2. या ठिकाणी 2 2 4, -5 2 2 4 -+2, 4 -5 -9/2, आणि 4 + 2 6 या ठिकाणी डिव्हिजन मध्ये राहिला, या ठिकाणी 6 डिव्हिजन मध्ये या ठिकाणी राहिला 6, या ठिकाणी 6 डिनॉमिनेटर मध्ये आहे 6, तो ॲज इट इज डिनॉमिनेटर मधला 6 ॲज इट इज लिहिला. या ठिकाणी 3 3 9 आणि 3 2 6, -3/4 दॅट इज द स्लोप ऑफ के एन, स्लोप ऑफ के एन या ठिकाणी हा के एन चा स्लोप आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं दोघांचेही स्लोप इक्वल आहेत, या ठिकाणी दोघांचेही स्लोप या ठिकाणी इक्वल आहेत, या ठिकाणी स्लोप ऑफ के एन आणि या ठिकाणी स्लोप ऑफ ए के आणि के एन दोन्ही भी इक्वल आहेत, स्लोप ऑफ ए के आणि स्लोप ऑफ के एन दोघांचेही स्लोप या ठिकाणी इक्वल आहेत. बघा
स्लोप ऑफ ए के माइनस थ्री बाय फोर, स्लोप ऑफ के एन सुद्धा माइनस थ्री बाय फोर या ठिकाणी इथं लिहून टाका। काय लिहायचं तर या ठिकाणी इथं लिहायचं स्लोप ऑफ ए के, स्लोप ऑफ ए के, स्लोप ऑफ ए के इक्वल्स टू स्लोप ऑफ के एन, स्लोप ऑफ के एन, स्लोप ऑफ ए के आणि स्लोप ऑफ के एन इक्वल आहे आणि याच्यामध्ये पॉइंट के इज अ कॉमन पॉइंट, पॉइंट के इज अ कॉमन पॉइंट, इज अ कॉमन पॉइंट आणि देअर फोर म्हणून पॉइंट ए ऑफ मायनस फोर कॉमा फोर बी याच्या नंतर के ऑफ मायनस टू कॉमा फाईव्ह बाय टू अँड एन ऑफ फोर कॉमा मायनस टू आर कोलिनियर, कोलिनियर म्हणजे रेषा एकेचा चढ हा इक्वल आहे रेषा के एन चा चढ आणि बिंदू के सामायिक बिंदू आहे, बिंदू के हा सामायिक बिंदू आहे, सामायिक बिंदू आहे म्हणून बिंदू ए ऑफ मायनस फोर कॉमा फोर, ए ऑफ मायनस टू कॉमा फाईव्ह बाय टू अँड एन ऑफ फोर कॉमा मायनस टू आणि अँड नाही मराठीमध्ये आणि या ठिकाणी जे आहे आणि आणि एन ऑफ फोर कॉमा मायनस टू हे एकरेषीय आहेत, एकरेषीय आहेत। या ठिकाणी हा जो क्वेश्चन होता आपला कोणता क्वेश्चन, तर क्वेश्चन नंबर थ्री, क्वेश्चन नंबर थ्री ज्याच्यामध्ये पॉइंट कोलिनियर आहेत का नाही ते डिटरमाइन करायचं होतं, हा क्वेश्चन या ठिकाणी आपला कंप्लीट झालेला आहे। या ठिकाणी पॉइंट कोलिनियर और नॉट कोलिनियरचा या ठिकाणी आपण थांबणार आहोत। उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत।